नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर एन बी चाटे आपलं सहर्ष स्वागत करतो आजच्या या इंडस्ट्रियल एसी मशीनच्या 53 लेक्चर मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टेपर मोटर पाहिली होती, राईट? स्टेपर मोटरचे काही टाइप्स पाहिले आपण, ठीक आहे। सुरुवातीला स्टेपर मोटरचे डेफिनेशन, देन त्याचे काही मेन फीचर्स, आणि नंतर स्टेपर मोटरचे टाइप्स, 5 टाइप्स आहेत मेन, त्यामधले आपण 3 टाइप्स पाहिले, व्हेरिएबल रिलक्टन्स मोटर, परमानंट मॅग्नेट स्टेपर मोटर, हायब्रिड सिंक्रोनस मोटर, आणि नंतर शेवटी आपण त्याचे ऍप्लिकेशन पाहिले, ठीक आहे। नाउ इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द लास्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज ब्रशलेस डीसी मोटर। हा शेवटचा चॅप्टर, शेवटचा पॉइंट आहे या चॅप्टर मधला, आपला 5व्या चॅप्टर मधला, ठीक आहे। आणि आपल्या या सिलेबसचा सुद्धा, पूर्ण इंडस्ट्रियल एसी मशीनच्या सिलेबसचा सुद्धा हा शेवटचा पॉइंट आहे। तर ब्रशलेस डीसी मोटर म्हणजे काय, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण बीएलडीसी मोटर असं नाव दिलेलं आहे, ठीक आहे। डेफिनेशन आहे याची, सुरुवातीला डेफिनेशन पाहू आपण। सो देर आर मेनी कॉन्फिगरेशन्स ऑफ एसी सिंक्रोनस मोटर इन विच सेमीकंडक्टर कंट्रोल इज यूज फॉर कंट्रोलिंग द स्टेटर करंट्स। आपल्याकडे भरपूर सारे कॉन्फिगरेशन आहेत एसी सिंक्रोनस मोटरचे, ज्यामध्ये सेमी कंडक्टर कंट्रोल यूज करतो आपण तिथल्या स्टेटर करंटला कंट्रोल करण्यासाठी, ठीक आहे। हमारे पास बहुत सारे कॉन्फिगरेशन है एसी सिंक्रोनस मोटर के, जिसमें हम सेमी कंडक्टर कंट्रोल यूज करते हैं वहां के स्टेटर करंट को कंट्रोल करने के लिए, इन सच अ वे दैट मैक्सिमम टॉर्क इज ऑब्टेन एट अ गिवन स्पीड। और वो स्टेटर करंट को हम कंट्रोल करके, हमें ऐसे तरीके से उसको कंट्रोल करना है कि हमें वहां पे मैक्सिमम टॉर्क ऑब्टेन होना चाहिए गिवन स्पीड पे, ठीक है। स्टेटर करंट आपल्याला अशा प्रकारे कंट्रोल करायचे सेमी कंडक्टर कंट्रोलच्या सहाय्याने की आपल्याला तिथं मॅक्झिमम टॉर्क ऑप्टेन झाला पाहिजे गिवन स्पीडला, ठीक आहे। सो सच कॉन्फिगरेशन कॅन बी टर्न्ड ॲज ब्रशलेस डीसी मोटर्स। अशा कॉन्फिगरेशनला आपण ब्रशलेस डीसी मोटर असं म्हणतो, ठीक आहे। मग याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे ब्रशलेस डीसी मोटरचं? सो हियर फिगर शोज द कन्स्ट्रक्शन ऑफ बीएलडीसी मोटर विच शोज दॅट इट्स कन्स्ट्रक्शन इज सिमिलर टू दॅट ऑफ अ परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर। बीएलडीसी मोटरचं कन्स्ट्रक्शन जे आहे ते सिमिलर आहे परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर सारखं, ठीक आहे। तर ही डायग्राम आहे, इथं दिसते आपल्याला, हे कन्स्ट्रक्शनल डायग्राम आहे बीएलडीसी मोटरची। तर ही परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर सारखीच सेम याचं कन्स्ट्रक्शन आहे, परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर सारखं, ठीक आहे। याच्यामध्ये हे जे दिसतंय आपल्याला ते आहे स्टेटर। सो स्टेटर विथ वाइंडिंग, याच्यावरती वाइंडिंग असतील, इथं हा शाफ्ट असेल मिडल पार्ट, आणि हे आपलं रोटर आहे जे आपण परमनंट मॅग्नेट रोटर युज केलेलं आहे इथं, ठीक आहे। तर ही सिम्पल डायग्राम आहे आपल्या ब्रशलेस डीसी मोटरची। नाउ दी स्टेटर कन्सिस्ट ऑफ अ 3-फेज वाइंडिंग, याच्यावरती स्टेटर वरती 3-फेज वाइंडिंग असते, वाईल रोटर इज इन द फॉर्म ऑफ परमनंट मॅग्नेट। रोटर कशाच्या फॉर्म मध्ये येतो? परमनंट मॅग्नेटच्या, ठीक आहे। इथं मी सांगितलं या स्टेटर वरती 3-फेज वाइंडिंग असते आणि रोटर आपलं परमनंट मॅग्नेटच्या फॉर्म मध्ये आहे, ठीक आहे। नाउ द बीएलडीसी मोटर ऑल्सो कन्सिस्ट ऑफ रोटर पोझिशन सेन्सर्स। बीएलडीसी मोटर मध्ये रोटर पोझिशन सेन्सर्स असतात, ठीक आहे। रोटर पोझिशन सेन्सर्स म्हणजे ते रोटरची पोझिशन एक्झॅक्टली आपल्याला सांगतात सेन्सर्स, म्हणून त्याला रोटर पोझिशन सेन्सर असं नाव दिलं। सो बीएलडीसी मोटर ऑल्सो कन्सिस्ट ऑफ रोटर पोझिशन सेन्सर्स विच प्रोड्यूस इलेक्ट्रिकल सिग्नल्स। हे सेन्सर्स काय करतात? तिथं इलेक्ट्रिकल सिग्नल्स प्रोड्यूस करतात दॅट इंडिकेट दी एक्झिस्टिंग पोझिशन ऑफ दी रोटर। आणि इलेक्ट्रिकल सिग्नल प्रोड्यूस केल्यामुळे आपल्याला एक्झिस्टिंग पोझिशन जे आहे रोटरची ती इझिली तिथं इंडिकेट होते, ठीक आहे। म्हणून तिथं रोटर पोझिशन सेन्सर्स तिथं बसवलेले असतात बीएलडीसी मोटर। सो दी बीएलडीसी मोटर स्टेटर वाइंडिंग इज ड्रिवन फ्रॉम एन इलेक्ट्रॉनिक ड्राइव। बीएलडीसी मोटर का जो स्टेटर वाइंडिंग है उसको हम ड्रिवन करते हैं एक इलेक्ट्रॉनिक ड्राइव के हेल्प से, विच इज बेसिकली अ ट्रांजिस्टराइज्ड 3-फेज इन्वर्टर। और वो क्या होता है इलेक्ट्रॉनिक ड्राइव, और क्या होता है आपका बेसिकली वो एक ट्रांजिस्टराइज्ड 3-फेज इन्वर्टर होता है, ठीक है। यानी ये ट्रांजिस्टराइज्ड 3-फेज इन्वर्टर के हेल्प से हम स्टेटर वाइंडिंग को वहां पे ड्रिवन करते हैं बीएलडीसी मोटर की। नाउ द बेस ड्राइविंग सिग्नल्स ऑफ द ट्रांजिस्टर आर कनेक्टेड इन द 3-फेज इन्वर्टर।
जे बेस ड्राइविंग सिग्नल्स असतात ट्रान्झिस्टर जे ते कनेक्ट केलेले असतात तिथल्या थ्री फेज इन्व्हर्टरला अँड आर जनरेटेड फ्रॉम द रोटर पोझिशन सेन्सर्स. आणि ते कुठून जनरेट केलेले असतात? रोटर पोझिशन सेन्सर्स पासून. ठीक आहे. देन नेक्स्ट, द स्पीड ऑफ द ब्रशलेस डीसी मोटर कॅन बी कंट्रोल बाय कंट्रोलिंग द स्टेटर व्होल्टेज. आता ब्रशलेस डीसी मोटरची जर स्पीड कंट्रोल करायची आपल्याला तर आपल्याला तिथलं स्टेटर व्होल्टेज कंट्रोल करावं लागेल. सो विच कॅन बी अचीव्ड बाय कंट्रोलिंग द डीसी इनपुट व्होल्टेज ऑफ द इन्व्हर्टर. आणि स्टेटर व्होल्टेजला कंट्रोल करायचं आहे म्हणजे ते कसं करणार आपण? तर डीसी इनपुट व्होल्टेज जे आहे इन्व्हर्टरचं त्याला कंट्रोल केलं की आपलं तिथलं स्टेटर व्होल्टेज आपल्याला कंट्रोल करता येईल. ठीक आहे. आणि स्टेटर व्होल्टेज जर कंट्रोल करता आलं तर ऑटोमॅटिकली आपल्याला ब्रशलेस डीसी मोटरची स्पीड सुद्धा कंट्रोल करता येईल. ठीक आहे. नाउ सेन्सर्स, याच्यामध्ये काही सेन्सर्स असतात. मी सांगितलं रोटर पोझिशन सेन्सर्स असतात, ते एक्झिस्टिंग पोझिशन जे आहे रोटरची ते आपल्याला इंडिकेट करतात. मग ती परमनंट मॅग्नेट ब्रशलेस डीसी मोटर्स यूज हॉल सेन्सर्स. याच्यामध्ये कुठले सेन्सर्स असतात? हॉल सेन्सर्स असतात विथ 60 डिग्री इलेक्ट्रिकल स्पेसिंग. याच्यामध्ये 60 डिग्री इलेक्ट्रिकल स्पेसिंग असते हॉल सेन्सर्स मध्ये, जे डायग्राम मध्ये दाखवलेलं इथं. ठीक आहे. हे तीन हॉल सेन्सर दाखवलेले इथं H1, H2 and H3. आणि या प्रत्येकामध्ये जो अँगल आहे तो आहे या दोघांमध्ये H1 and H2 मध्ये अँगल आहे 30, तसाच H2 and H3 मध्ये अँगल आहे आपला 30. त्यामुळे टोटल अँगल काय होईल आपला? 30 + 30 = 60. आणि म्हणून इथं परमनंट मॅग्नेटिक ब्रशलेस डीसी मोटर मध्ये ऑल सेन्सर्स असतात आणि ते 60 डिग्री इलेक्ट्रिकल स्पेसिंग मध्ये असतात. ठीक आहे, हा पॉईंट दिलेला आहे. नाउ दीज सेन्सर्स प्रोड्यूस अ लॉजिक 1 सिग्नल व्हेन एक्सपोज टू एन पोल ऑफ द रोटर. हे सेन्सर्स काय करतात? तिथं लॉजिक 1 सिग्नल प्रोड्यूस करतात जेव्हा ते एक्सपोज केले जातात एन पोल जो आहे रोटरच्या त्याला जेव्हा एक्सपोज होतात तेव्हा हे सिग्नल्स सेन्सर्स काय करतात? तिथं लॉजिक 1 सिग्नल प्रोड्यूस करतात आणि लॉजिक 0 प्रोड्यूस करतात. ठीक आहे. अदरवाइज मध्ये म्हणजेच एस पोलला जेव्हा एक्सपोज होता तेव्हा ते लॉजिक 0 तिथं प्रोड्यूस करतात. ठीक आहे. आता सिमिलॅरिटीज काय आहेत मग ब्रशलेस डीसी मोटर मध्ये आणि नॉर्मल कन्व्हेन्शनल डीसी मोटर मध्ये? या सिमिलॅरिटीज आपल्याला इथं काही पाहायच्या. ठीक आहे. सो देर आर सर्टन सिमिलॅरिटीज बिटवीन परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर अँड डीसी मोटर्स ड्यू टू विच इट इज कॉल्ड ऍज ब्रशले डीसी मोटर. सो दे आर एज फॉलोज. काय सिमिलॅरिटीज आहेत? द ड्रायव्हर सर्किट ऑपरेट्स ऑन डीसी सप्लाय. ड्रायव्हर सर्किट इथं ऑपरेट होत असतं डीसी सप्लाय वरती. सेकंड, द फील्ड प्रोड्यूस बाय स्टेटर अँड रोटर रिमेन स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू इच अदर. ज्या फील्ड प्रोड्यूस केलेल्या असतात स्टेटर आणि रोटर ना त्या रिमेन स्टेशनरी असतात विथ रिस्पेक्ट टू इच अदर मध्ये. ठीक आहे. पहली सिमिलैरिटी क्या बोली मैंने कि ड्राइव सर्किट जो है वो डीसी पे ऑपरेट होता है. सेकंड मैंने बोली कि जो फील्ड प्रोड्यूस हो रही है वहां पे कर रहे हैं स्टेटर एंड रोटर वो रिमेन स्टेशनरी होते हैं एक दूसरे से. थर्ड, द टॉर्क स्पीड कैरेक्टरिस्टिक इज सिमिलर टू दैट ऑफ अ डीसी मोटर. ये टॉर्क स्पीड कैरेक्टरिस्टिक सिमिलर आते डीसी मोटर सारखी. ठीक है. जो टॉर्क स्पीड कैरेक्टरिस्टिक होती है वो सिमिलर होती है डीसी मोटर जैसे. अँड फोर्थ सिमिलॅरिटी होती आहे, दिस मोटर डज नॉट हॅव ब्रशेस. ब्रशलेस डीसी मोटर म्हणून त्याला नाव दिलेलं आहे ब्रशलेस डीसी मोटर कारण याच्यामध्ये ब्रशेस नसतात. ठीक आहे. सो हेन्स द नेम इज नेम ब्रशलेस डीसी मोटर. ठीक आहे. ब्रशेस नाही होते उसकी वजह से उसका नाम दिया है ब्रशलेस डीसी मोटर. नाउ व्हाट आर द एडवांटेजेस ऑफ ब्रशलेस डीसी मोटर ओव्हर द डीसी मोटर. ठीक आहे. क्या एडवांटेजेस है ब्रशलेस डीसी मोटर के डीसी मोटर पे? तो उसमें तीन एडवांटेजेस है. ब्रशलेस डीसी मोटर डज नॉट यूज द मैकेनिकल कम्यूटेटर एंड ब्रशेस. ब्रशलेस डीसी मोटर में कोई भी मैकेनिकल कम्यूटेटर एंड ब्रशेस वहां पे यूज नहीं किए होते. ठीक है. हा सगळ्यात महत्त्वाचा एडवांटेज आहे बीएलडीसी मोटरचा डीसी मोटर वरती. ठीक है. म्हणजे इथं मेकॅनिकल कम्युटेटर आणि ब्रशेस इथे यूज केलेले नसतात बीएलडीसी मध्ये, त्यामुळे त्याची लाईफ ही लॉंगर असते कन्व्हेन्शनल डीसी मोटर पेक्षा. ठीक आहे. हा पहिला ऍडव्हान्टेज आहे. सेकंड, द प्रॉब्लेम रिलेटेड टू आर एफ आय दॅट इज रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफरन्स अँड ईएमआय दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स आर लेस इन बीएलडीसी मोटर्स ऍज कम्पेअर टू डीसी मोटर्स. ठीक आहे. जे प्रॉब्लेम रिलेटेड असतात आर एफ आय सोबत म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफरन्स सोबत आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स सोबत ते लेस असतात बीएलडीसी मोटर मध्ये ऍज कम्पेअर टू डीसी मोटर. ठीक आहे. हा सेकंड ऍडव्हान्टेज. थर्ड,
BLDC motor can attain much higher speeds than DC motor. Freshly DC motor higher speed attain कर सकती है DC motor से, ठीक है? ये एक उसका third advantage है. समझ में आया? ये तीन advantage. Then next point है अपना types of BLDC motor. इसमें दो types है BLDC motor के. एक होता है unipolar यानी half wave BLDC motor and second होता है आपका bipolar full wave BLDC motor. तो इतना डिटेल में जाने की जरूरत नहीं है आपको, सिर्फ ये दो टाइप जो है बीएलडीसी मोटर के वो ध्यान में रखना है. आपके मेन एग्जाम में ये पूछे नहीं है कभी भी बीएलडीसी मोटर के टाइप्स, सिर्फ आपको ये ध्यान में रखना है यूनिपोलर एंड बायपोलर, ऐसे दो टाइप्स है बीएलडीसी मोटर की. नाउ व्हाट आर द एडवांटेजेस ऑफ बीएलडीसी मोटर? अभी पर्टिकुलरली बीएलडीसी मोटर के एडवांटेजेस क्या है वो देखेंगे हम. यहाँ पे पहले हमने एडवांटेजेस देखे बीएलडीसी मोटर के डीसी मोटर के ऊपर के, अभी पर्टिकुलरली बीएलडीसी मोटर के एडवांटेजेस क्या है वो देखना है. तो पहला एडवांटेज है नो मेंटेनेंस इज रिक्वायर्ड ड्यू टू एब्सेंस ऑफ ब्रशेस एंड कम्यूटेटर. ठीक है, बीएलडीसी मोटर को कोई भी मेंटेनेंस की जरूरत नहीं है क्योंकि यहाँ पे ब्रशेस एंड कम्यूटेटर एब्सेंट है. ठीक है, मेंटेनेंस की कुठल्याच गरज नहीं है कारण इथं ब्रशेस आणि कम्युटेटर एब्सेंट आहे. ठीक है, सेकंड ऍडव्हान्टेज आहे लो इनर्शिया ड्यू टू लो फ्रिक्शन. लो इनर्शिया आहे कारण इथं लो फ्रिक्शन आहे त्यामुळे लो इनर्शिया मिळतो आपल्याला बीएलडीसी मोटर मध्ये. थर्ड, क्विक ऍक्सेलरेशन अँड डिसेलरेशन. या जे ऍक्सेलरेशन असतं मोटरचं आणि डिसेलरेशन असतं ते क्विक असतं अतिशय, हा सुद्धा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. फोर्थ, हायर मॅक्झिमम स्पीड ड्यू टू लो फ्रिक्शन. लो फ्रिक्शन असल्यामुळे हायर मॅक्झिमम स्पीड मिळते आपल्याला. फिफ्थ, हाय इफिशियन्सी. इफिशियन्सी सुद्धा हाय मिळते, मोर दॅन 75% इफिशियन्सी मिळते बीएलडीसीची. सिक्स्थ, स्पीड कंट्रोल ओव्हर वाईड रेंज ऑफ स्पीड. स्पीड सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो वाईड रेंज वरती स्पीडच्या. ठीक आहे, स्पीड कंट्रोल करू शकतो आपण बीएलडीसी मोटरने, हा सुद्धा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. रिलायबल ऑपरेशन, ऑपरेशन त्याचं रिलायबल आहे हा पण ऍडव्हान्टेज आहे. लॉंग लाईफ आहे. ठीक आहे, देन लो रेडिओ इंटरफरन्स. ठीक आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफरन्स, लो रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफरन्स आहे नेबरिंग सर्किट सोबत. ठीक आहे, हा सुद्धा एक त्याचा ऍडव्हान्टेज आहे. देन स्पीड अँड पोझिशन कॅन बी कंट्रोल ऍक्युरेटली. ही स्पीड आहे आणि पोझिशन आहे ते आपण ऍक्युरेटली कंट्रोल करू शकतो बीएलडीसी मोटर. असे भरपूर ऍडव्हान्टेजेस आपल्याला बीएलडीसी मोटरचे सांगता येतील. त्यामध्ये हे 10 मेन आपण ऍडव्हान्टेजेस इथं मेन्शन केलेले आहेत. जसे ऍडव्हान्टेजेस आहेत तसे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत काही बीएलडीसी मोटरचे. त्यामध्ये पहिला आहे दे आर मोर एक्सपेन्सिव्ह दॅन कम्युटेटर अँड ब्रश मोटर्स. ठीक आहे, जास्त एक्सपेन्सिव्ह असतात आपल्या या कम्युटेटर आणि ब्रश मोटर्स पेक्षा. ठीक आहे, एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग आहेत या थोडेशा. सेकंड, कॉम्प्लेक्स कंस्ट्रक्शन, इसका कंस्ट्रक्शन कॉम्प्लेक्स होता है. देन थर्ड, नियर कॉम्प्लेक्स इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर्स. कॉम्प्लेक्स इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर्स की जरूरत पड़ती है बीएलडीसी मोटर्स में. तो ये इसके तीन डिसएडवांटेजेस भी हैं. ठीक है, एंड लास्ट में आपको इसके ध्यान में रखने हैं एप्लीकेशन, बीएलडीसी मोटर के एप्लीकेशन कहाँ कहाँ पे यूज होती है बीएलडीसी मोटर. फर्स्ट, कंप्यूटर पेरिफेरल इक्विपमेंट्स में यूज होती है. सेकंड, स्पिंडल ड्राइव्स इन हार्ड डिस्क ड्राइव्स इन कंप्यूटर्स. जो स्पिंडल ड्राइव होता है हार्ड डिस्क ड्राइव में कंप्यूटर्स में, वहां पे यूज होती है बीएलडीसी मोटर. टर्न टेबल ड्राइव्स इन रिकॉर्ड प्लेयर्स. ठीक है, जो टर्न टेबल ड्राइव होते हैं रिकॉर्ड प्लेयर्स में वहां पे यूज होती है बीएलडीसी मोटर. देन चौथा है इंस्ट्रूमेंटेशन एंड कंट्रोल सिस्टम मध्ये यूज होते बीएलडीसी मोटर. पाचवा एप्लीकेशन आहे इलेक्ट्रिक पॉवर स्टीअरिंग मध्ये यूज होते बीएलडीसी मोटर. एअर कंडिशनर्स मध्ये यूज होते बीएलडीसी मोटर. बायोमेडिकल इंस्ट्रुमेंटेशन मध्ये यूज होते बीएलडीसी मोटर. अँड इन द फील्ड ऑफ एरोस्पेस, एरोस्पेस मध्ये सुद्धा ही बीएलडीसी मोटर यूज होते. ठीक आहे, तर हे सगळे त्याचे ऍप्लिकेशन आहेत. क्लिअर आहे? सो हियर कम्प्लीट्स युअर टोटल सिलेबस ऑफ इंडस्ट्रियल एसी मशीन सब्जेक्ट. ठीक आहे, इफ यू हॅव एनी डाऊट्स इन द होल सिलेबस यू कॅन आस्क मी एनी टाइम. राईट, इथं आपला हा सगळा सिलेबस इंडस्ट्रियल एसी मशीनचा संपलेला आहे. ठीक आहे, या पूर्ण सिलेबस मध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला केव्हाही विचारू शकता. ठीक आहे, याच्यावरच्या चॅप्टर वाईज असाइनमेंट मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देतोय. ठीक आहे, त्या सॉल्व्ह करा आणि सबमिट करा. ठीक आहे.
आणि प्रॉब्लेम्स मध्ये वगैरे काही डाऊट्स असतील तरी सुद्धा तुम्ही ते विचारू शकता. ठीक आहे, सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर. ओके, थँक्यू व्हेरी मच.